जळगाव तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चारवणच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादित केले असून 14 विद्यार्थी पात्र ठरले आहेत। तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा चारवण येथे आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेतील शिक्षकांकडून राबवले जातात। त्यापैकी बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांना पावरी भाषेतून मराठी भाषेकडे वळवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे। त्यासाठी मुख्याध्यापक गोवर्धन दांडगे व शिक्षक दीपक उमाळे यांनी विद्यार्थ्यांची पावरी बोली भाषा अवगत करून विद्यार्थ्यांसाठी पावरी मराठी असा शब्दकोश पण निर्माण केला आहे। याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर होऊन त्यांना प्रमाण भाषेतील मराठीचे आकलन होणे सोपे झाले आहे। या उपक्रमाची यशस्वीता म्हणजे सन 2022 मध्ये झालेल्या इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा चारवणचे 14 विद्यार्थी पात्र ठरले आहेत। बोली भाषेचे आवाहन हे शाळेतील शिक्षकांनी संधी म्हणून स्वीकारल्याचे यावरून दिसून येते। चारवण शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण 19 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 18 विद्यार्थ्यांची परीक्षेला उपस्थिती होती, त्यापैकी 14 विद्यार्थी पात्र झाल्याने जिल्हा परिषद शाळा चारवणच्या शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी गट शिक्षण अधिकारी नारायण फाळके, केंद्र प्रमुख खेरडा तथा विस्तार अधिकारी जावरकर, शाळेचे मुख्याध्यापक गोवर्धन दांडगे, दीपक उमाळे, माधव मोसंबे, ममता गावित यांना दिले आहे। एमसीएन न्यूज करिता अर्षद इकबाल, जळगाव।